तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आणि आज मी तुम्हाला मम्मीचे काही पॅटर्न्स वगैरे दाखवणार आहे आणि बाकीचं लॉग आपला डेली रुटीन लॉग दाखवणार आहे। आणि बस मग बाकी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज इथे मिळणारच आहे। काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहे मला, तर ते प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे तुम्हाला। खलासने मीठ काढले इथे सपना आणि आम्ही दोघीचे दोघींसाठी भाजी बनवणार आहे। आम्ही चिकनची भाजी बनवणार आहे। मम्मी गावठी कोंबडी आणली आज, गावठी कोंबडीची भाजी बनवणार आहे आम्ही चिकनची। आम्ही दोघीचे, त्यांचा पण दात दुखतोय, त्याच्यामुळे पप्पा पण नाही खाती। आमच्या दोघींनाच खायचंय आणि एक पिल्लू खाई। पिल्लू खाशील? हा, गावठी कोंबडी खाशील? गावठी कोंबडीचं चिकन खाशील? तिला म्हणलं तरी रूढी होते आज आज। तिचे भांडे धुवायचं चालू आहे आणि देवांश कसा पाणी खेळतोय इकडं, आजी भांडे असते तो पाणी खेळतोय। काय करतो तू, काय करतो, काय करतो देवांश? पाणी खेळतो, पाणी खेळतो, डुबुक 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 डुबुक। हा म्हणतो, आपला मूड हा वेळेनुसार चेंज होत असतो आणि अशातच आपल्याला आपला मूड फ्रेश ठेवण्यासाठी असा वेगळ्या सुगंधाची गरज असते। साधा आपल्याकडे मोगऱ्याचं जरी फुल असलं तरी आपल्याला त्या सुगंधाने खूप छान असं वाटत, मूड वाटतो आपला, फ्रेश वाटतो। पण तो स्मेल काय आपल्याला असं दीर्घकाळ टिकत नाही, तर आपण असं शोधत असतो का दीर्घकाळ टिकण्यासाठी असा स्मेल पाहिजे की। तर तुमच्यासाठी मी असे सेंट घेऊन आलेले आहे वेगवेगळे स्मेलचे आणि खूप छान असा स्मेल येतो आणि दीर्घकाळ टिकणारा हा स्मेल आहे। तर हे आहे प्रॉडक्ट निवडचं, तर ते आपल्याला अशी गिफ्ट पॅकिंग करून देतात आणि आपल्याला गिफ्ट सोबत असे पॅकिंग केलेली अशी कॉफी आहे। तुम्हाला दाखवते मी कॉफी आणि ही त्यांची पॅकिंग आहे गिफ्ट सारखी, गिफ्ट केलेलं आहे त्यांनी असं पॅक। तर तुम्हाला मी त्यांचं ओपन करून दाखवते। तर आपल्याला अशी कॉफी मिळते या सोबत या सेंट बरोबर। हे त्यांचं पॅकिंग आहे, तर बॉक्स फक्त हातात घेतला तरी इतका स्मेल भारी येतोय ना। आणि यांचं न्यूड, तर हे प्रॉडक्ट आहे न्यूडचं लक्झरी परफ्युम क्राफ्टेड वुमन। तर हे वुमनसाठीच नाही आहे तर मेनसाठी पण आहे आणि खूप छान असा स्मेल ह्या सेंटचा येतो। तर मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते ते। तर असं 6 बॉटल्स आहे इथे, अशी पॅकिंग आहे आणि त्याबरोबर ते आपल्याला कॉफी मिळते आणि खूप छान असा स्मेल आहे। आणि तुम्हाला आपण हा असं सेंटच्या बॉटल किती मोठ्या असतात तर हे कसं पॉकेटमध्ये पण आपण ठेवू शकतो आणि दीर्घकाळ टिकणारा पण आहे आणि इतकं आहे सेंट। तर खूप छान असा स्मेल येतो ह्या सेंटचा, कारण मूडनुसार आपण हे सेंट यूज करू शकतो। तर किती छान गोष्ट आहे हे सेंटची। आणि याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता असं इथे लॉंग लास्टिंग आहे, ऍडव्हान्स सीपी टेक्नॉलॉजीने हा सेंट बनवलेला आहे। तर खूप छान असा स्मेल येतोय ह्या बॉक्सचा मला, तर ओपन करून मी तुम्हाला दाखवते इथे। तर असे 6 सेंटच्या बॉटल आपल्याला इथे मिळतात आणि तुम्हाला मी ह्या सेंट बद्दल वैशिष्ट्य सांगणार आहे। मूडनुसार आपण हे सेंट यूज करू शकतो आणि हा टाइमलेस सेंट हा आपण दिवसभर यूज करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि लॉंग लास्टिंग आहे आणि खूप छान असा याचा स्मेल आहे। सेंट जो आहे पहिला तो गुलाबाच्या फुलांपासून आणि लँगलँडचे फूल आहे ना त्यापासून हे सेंट तयार केलेला आहे। जर आणि दुसरा परफ्यूम म्हणजे हिप्नोटाइज, याच्या नावावरूनच तुम्हाला कळेल हा परफ्यूम काय आहे। आपल्याला ज्यावेळेस दुसऱ्यावर इम्प्रेशन, फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट इम्प्रेशन, ज्यावेळेस आपल्याला इम्प्रेशन पाडायचं असतं दुसऱ्यावर त्यावेळेस हा आपण सेंट यूज करू शकतो। तर हा दीर्घकाळ टिकणारा आहे आणि खूप छान असा हा सेंटचा स्मेल येतो।
आणि हा दुसरा सेंट आहे हिप्नोटाइज, तर तो गुलाबापासून आणि ऑरेंज फ्लावर पासून बनवलेला आहे आणि हा पण सेंट खूप दीर्घकाळ टिकणारा आहे आणि खूप छान असा स्मेल याचा येतो। आणि तिसरा परफ्यूम म्हणजे तो आहे मॅजेस्टिक। मॅजेस्टिक हा सेंट आपण ज्या वेळेस आपल्याला आपल्याबद्दल काहीतरी वाटतं, स्वतःबद्दल काहीतरी वाटतं, त्यावेळेस हा सेंट आपण यूज करायचा आहे। तर हा सेंटनी यूज केल्यानंतर आपल्याला जेवढं भारी वाटतं ना त्याच्या दुप्पट आपल्याला या सेंटनी स्मेलनी इतकं छान वाटतं भारी आणि आपला आत्मविश्वास अजून वाढतो। आणि त्यामुळे हा सेंट बनवलेला आहे आणि विशेष टेक्नॉलॉजीनुसार बनवलेला आहे आणि याचा सुगंध पण खूप छान येतो। आणि हा न्यूडचा चौथा परफ्यूम म्हणजे स्टनर, तर हा फक्त लेडीज साठी स्पेशल बनवलेला आहे कारण ज्यावेळेस आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास वाढायचा असतो आणि आपल्याला असं वाटतं आपण आज सुंदर दिसतोय आणि आपल्याबद्दल काहीतरी वाटतंय, तर त्यासाठी हा बनवलेला आहे स्टनर परफ्यूम। तर याचा सुगंध पण खूप दीर्घकाळ टिकून राहतो आणि खूप छान असा सुगंध येतो। आणि हा बनवलेला आहे मोसंबी, काकडी, कमळाचे फुलं अशा विविध फुलांपासून हा सेंट बनवलेला आहे। तर न्यूडचा पाचवा परफ्यूम म्हणजे स्टर्ली, तर हा आहे स्पेशल रोमॅन्टिक डिनर साठी आपण हा परफ्यूम यूज करू शकतो। आणि दुसरं म्हणजे महत्वाचे क्षण आपले असतात तर त्या क्षणासाठी आपण हा वापरू शकतो किंवा मग पार्टीसाठी वगैरे जायचं असेल तर आपण हा सेंट वापरू शकतो। याचा पण सुगंध खूप छान आहे सल्ट्री परफ्यूम। आणि लास्टचा न्यूडचा मॅग्नेट म्हणून आहे, तर हा परफ्यूम आहे आपल्याला काहीतरी करून दाखवायचा आणि आपण या जगामध्ये काहीतरी करणार आहोत आणि तर आपल्याला स्वतःबद्दल असा विश्वास वाटतो त्यावेळेस आपण हा सेंट यूज करायचा आहे मॅग्नेट। याचा पण सुगंध एकदम मस्त आहे, खूप छान वाटतं याचा सुगंध पण आणि खूप छान असे सहा परफ्यूम आहे न्यूडचे। हा फक्त लेडीज साठी नाहीये तर जेंट्स साठी पण आहे, दोघांसाठी पण आहे हा सेंट। आणि नक्कीच तुम्ही हा यूज करून बघा, खूप छान आहे आणि आपण हे 36 महिने चालतो, 36 महिने आपण यूज करू शकतो आणि तुम्ही पण आनंद घ्या ह्या सेंटचा। खूप छान असे आहे न्यूडचे परफ्यूम। तर न्यूडचे परफ्यूम तुम्हाला घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे सेंट घेऊ शकता किंवा मग अमेझॉन फ्लिपकार्ट वर पण अवेलेबल आहे, तिथून देखील तुम्ही हे सेंट घेऊ शकता। तर खूप छान असे सेंट आहे, नक्कीच तुम्ही याचा आनंद घ्या। तर मला काही लोकांनी प्रश्न विचारला, काहींनी निगेटिव्ह विचारले आणि काहींनी चांगले पण विचारले। तर काही लोक मला म्हणतात, म्हणजे निगेटिव्ह लोक असं म्हणतात की तुझ्या मिस्टरांचे तुझे काय भांडण झाले का, तू सासरी जात नाही माहेरीच राहते आणि किती दिवस माहेरी राहणार, सासरी जा असं तसं। तर खूप सारे असे निगेटिव्ह प्रश्न आले आणि काही काही चांगले पण विचार पॉझिटिव्ह, म्हणजे असं ताई अजून गेली नाहीस का, कधी जाणार आहे असं तसं चांगलं पण विचारतात आणि काही वाईट पण विचारतात। तर वाईट लोकांना एवढंच म्हणणं आहे की मी जाणार आहे सासरी, मला जेव्हा जायचं तेव्हा मी जाणारच आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका। आणि चांगल्या लोकांसाठी एवढंच सांगेन का मी अजून थोडा दिवस आहे माहेरी, कारण काही प्रॉब्लेम पण असतात त्यामुळे मी अजून काही गेलेली नाही आहे सासरी, तर जाणार आहे थोड्या दिवसांनी, अजून टाईम आहे मला जायला, बघू आता कधी जाईल तर ते तुम्हाला कळेलच कधी जाईल तसं। तर मायाची मजा थोडी वेगळीच असते, माहेरी करमत पण खूप छान आणि देवांश पण खूप छान राहतो, तर मी थोड्या दिवस अजून इकडेच आहे आणि गेल्यावर तुम्हाला कळेलच मी कधी जाणार आहे। तर बाकी काही नाही, एवढंच मी आता सध्या माहेरी असतात काही काही प्रॉब्लेम्स, तर त्यामुळे मी अजून थोड्या दिवस माहेरी आहे, बघू आता कधी जाईल तर ते तुम्हाला कळेलच कधी जाईल आणि ते प्रॉब्लेम्स पण तुम्हाला नंतर कळेलच काय होते। त्यामुळे आता मी या प्रश्नाचं पण तुम्हाला उत्तर देऊन टाकलेलं आहे की तू मागे विचारले जाणारे प्रश्न होते, मिस्टर दाखवत नाही, त्यानंतर मग सासू सासरे दाखवत नाही आणि नंतर मग असा प्रश्न होता की गोव्याला का आले नाही, तर त्याचं पण उत्तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे, तुम्ही बघितलेला असेलच तो व्हिडिओ। आणि आता पण सासरी जाण्यावरून मला खूप प्रश्न विचारले जात आहे, म्हणजे निगेटिव्ह लोक जास्त विचारतात सासरी जात नाही, मिस्टरांचे भांडण झाले की काय, तर तसं काही नाही आहे, भांडण वगैरे काही झालेलं नाही आहे माझ्यात, तर पण आहे मी थोड्या दिवस माहेरचे अजून, जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला कळेलच सासरी कधी जाणार आहे मी ते। आणि काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे पण थोडंसं थांबावं लागलेलं आहे मला माहेरी, त्यामुळे मी अजून आहे थोड्या दिवस माहेरी आणि जाईल ते तुम्हाला कळेलच। तर चला भेटूया एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। याला नुसती आजी लागत ना, आजीला म्हणतोय घे मला, आजीला काम आहे बाला, आजी स्वयंपाक करते।
नको 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 आजू कल।